गणपति बप्पा मोरिया, मंगल मूर्ति मोरिया, गणपति बप्पा मोरिया, मंगल मूर्ति मोरिया, एक दो तीन चार, जय जयकार। हाय, हॅलो, नमस्ते। तर कशा आहात तुम्ही? होप सो आनंदातच असणार। होप सो आनंदात असणार। तर मी प्रिया। तर मी राजू। राजू आहे का तू? मी मिष्टी। मी प्रिया। बर, तर मी प्रिया आपल्या मिष्टी अँड मम्मा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते। तर आज काय पिलू? आपले गणू बाप्पा कुठे जाणार आहे? गणू बाप्पा गावाला जाणार आहे। हां, आज गणू बाप्पांचं विसर्जन आहे, तर आम्हाला बोर होत आहे, हो की नाही? तर आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि बोर होत आहे, कारण 10 दिवसांपासून गणपती बाप्पा घरात येतात, खूप छान वाटतंय, वातावरण मस्त प्रसन्न आहे घरामध्ये। आणि कोण काय जाणे, पण लहानपणापासूनच ना गणपती बाप्पांसोबत ना एक अटॅचमेंट असती वेगळीच, म्हणजे गणपती बाप्पा जेव्हा येतात घरी ते तर खूप मस्त वाटतं। लहानपणापासूनच काहीतरी, म्हणजे सगळ्याच लहान मुलांचं ना गणपती बाप्पासोबत खूपच छान कनेक्शन असतं, एक स्ट्रॉंग कनेक्शन। त्यामुळे आता गणपती बाप्पा जाणार म्हटलं की वाईट वाटतं आहे, तर आज आम्ही त्यांचं विसर्जन घरीच करणार आहे। काल तर मिष्टीच्या स्कूलमध्ये सुद्धा बाप्पांचं विसर्जन होतं, जे बाप्पा मिष्टीने बनवले होते, कलरिंग केले होते, तर त्यांचं विसर्जन काल होतं। तर ते विसर्जन झाल्यानंतर स्कूलमधनं जेव्हा मी मिष्टीला घ्यायला गेले तेव्हा तर अक्षरशः एक मुलगा रडत होता की मला माझे गणपती बाप्पा परत घेऊन जायचे घरी, परत घेऊन जायचे घरी। तर बघा, असं असतं लहान मुलांचं सुद्धा। हो ना मिष्टी, तुम्ही सांग ना कसं विसर्जन केलं बाप्पांचं, कुठे केलं? हे कुठे टाकलं? टबमध्ये। हा, टबमध्ये भुडूक टाकून दिलं म्हणे आम्ही। तर चला मग मी तुम्हाला आता दाखवतच राहते स्टेट येऊन। तर आज आम्ही असं यमी ब्रेकफास्ट करतोय, मस्त समोसा, ढोकळा, काय संडे स्पेशल नाही, फ्रायडे स्पेशल, हो की नाही? हा, बाप्पा स्पेशल। तर मिष्टी इथे काकडी पण खाती आहे, हो की नाही मिष्टी? मिष्टी अजून बुरशीच आहे। तर आज म्हटलं मस्त काहीतरी छान ब्रेकफास्ट करू, म्हणजे घरी काही बनवू नाही, हेच करू, बाहेरूनच काहीतरी आणू। तर समोसा आणि आम्ही ढोकळा आणलेला आहे, नारायण ढोकळा आहे इथे जवळच, तर छान समोसा आणि ढोकळा भेटतो, तर तो घेऊन आलो आहे। आता ब्रेकफास्ट करतोय, कारण आज खूप सारे कामं आहेत, बाप्पांचं विसर्जन करायचं, त्यामुळे मला नैवेद्याचं सगळं स्वयंपाक बनवायचं आहे त्यांच्यासाठी, आणि त्यानंतर मग आरती वगैरे विसर्जनाची तयारी ते तर आहेत। तर चला आता आम्ही आधी खाऊन घेतो। हो काय? ओ ढोकळा, नाहीच ढोकळा, मिष्टी म्हणते नाहीच ढोकळा। हा, तर चला आता आम्ही मस्त टेस्टी टेस्टी ब्रेकफास्ट करून घेतो। डॅन टॅडन, बोल आता काय बोलणार होतीस ते? बघू डान्स। ओहो ओहो, तर आज मिष्टीने माझा हा स्पेक लावलाय आणि मिष्टी आत्ताच रेडी झाली आहे नाव नव्हते करून, आणि मी डान्स करते, हो की नाही? तुझे एक्सप्रेशन तू काय दाखवतो ते तसे दाखव ना मला। हो बर। आता मी म्हणजे स्वयंपाकाला लागली आहे, जरा वेळ झालाय, तर माझा ऑलमोस्ट अर्धा स्वयंपाक झालेला आहे, हे इथे मस्त वरण रेडी आहे, हे बघा। आणि आज मी पनीरची मटर पनीर बनवणार आहे, तर मी त्याच्यासाठी आता हे कांदा आणि टोमॅटो जरा परतवून घेतले, माझा भात पण रेडी झालेला आहे, फक्त चपाती आणि भाजी राहिलेली आहे, तर मी आता ते पटपट करून घेते आणि नंतर मग विसर्जनाची तयारी करायची। तर हे बघा, बाप्पासाठी नैवेद्याचं ताट रेडी झालेलं आहे, आणि आज मी हे जे बाप्पांना कणकेचे मोदक आवडतात ते, आणि हे मी स्ट्रॉबेरीचे मोदक बनवले आहेत, तर असा बाप्पांचा हा नैवेद्य रेडी आहे। तर आपण एक एक मोदक बाप्पांच्या ताटामध्ये ठेवूयात।
काय काढतीये काय माहिती मम्माने तसं केलं म्हणून तिला पण तसंच करायचं. तू हे बघ जे जे करत चल. हा बाप्पा सुखाचं ठेवा म्हणा. उच्चावर्षी लवकर या. आता आमची सगळी तयारी झाली आहे, नैवेद्य वगैरे सकाळच्या आरतीचं तर सकाळीच झालं होतं आणि आता आम्ही गणपती बाप्पाची परत आरती करून विसर्जन करणार आहोत. तर हे बघा, विसर्जनसाठी आम्ही इथेच असं गॅलरीमध्ये बकेट वगैरे ठेवली आहे, त्यातच आम्ही विसर्जन करणार आहोत. तर चला आता आम्ही आरती करून घेतो. मिष्टी आज आरती कोण करणार आहे? तू नाही करणार आहे का? आता तर म्हणत होती मला आरती करायची आहे. तर आता आम्ही आरती वगैरे करून घेतो आणि आमचे पप्पा जाणार आहेत आज. चला विसर्जन होणार आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, एक दोन तीन चार. अर्धा लाडू फुटला. ये आता सगळ्या घरात एकदा फिरवणार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता आपण आरती करून घेतो. गणपती बाप्पा मोरिया, मंगल मूर्ती मोरिया, गणपती बाप्पा मोरिया. तर आत्ताच बाप्पांचं विसर्जन झालंय. बघा लगेच ही जागा कसली सुनी वाटून जाते ना, जिथे बाप्पा बसलेले होते तिथे. तर आता आमचे जेवण बाकी आहेत अजून, तर आम्ही जेवण वगैरे करून घेतो, त्यानंतर थोडासा आराम करतो आणि संध्याकाळी आम्हाला मिरवणूक बघायला जायची आहे. इथे आमच्या इथे जवळ पण असते, तर म्हटलं चला बघून येऊया, जरा ढोल पथक वगैरे थोडं डान्स वगैरे करूया, मिरवणूक बघूया, कारण मिष्टीला पण खूप आवडतं. मग आता आम्ही संध्याकाळी जाणार आहोत तिकडे. तर चला मग आता आम्ही जेवण करून घेतो. Yeah.
विशाल भाऊ रामदासी।